सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समोर येते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल, त्यामुळे सीतारामन यांच्या पेटाऱ्यातून देशाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेल्या मंदीचं मळब दूर करण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे. तर बेरोजगारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करतानाच निर्मिती आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम अर्थसंकल्पाद्वारे केलं जाऊ शकतं. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातून महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर नागरिकांना गृहकर्ज, शिक्षण कर्जावर विशेष सवलत सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्राप्तिकर स्लॅबमध्ये बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिला जाईल असा अंदाजही वर्तवला जातोय. आज मोदी संकल्प या ठिकाणी सादर केला जाणार आहे. तर आज नेमका कोण कशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असेल यावर आपली दिवसभर नजर असणार आहे आणि त्याचबरोबर तज्ज्ञांकडून यावर चर्चा देखील केली जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभर तुम्ही साम टीव्हीवर हा जो मोदी संकल्प आहे तो नेमका कसा असेल हे पाहू शकता. आज 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पातून कोणाला नेमकं काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल. त्याचबरोबर शेतकरी असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील यांना नेमकं काय मिळणार हेही पाहणं महत्वाचं असेल.